नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही देखी अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्याला श्रवणदादा यांचा अनुभव सांगणार आहे दादा, दादा म्हणतात आमचे गाव कारंजा ज्या ठिकाणी श्री दत्तगुरू यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला अशा पावनभूमीत आमचे बालपण गेले आम्ही लहानाचे मोठे गावी झालो गाव काही फारसे म्हणावे तसे प्रगत झाले नाही काही वर्षापूर्वीची ही गोष्ट गावात पाण्याचा फार दुष्काळ अक्षरशः पंधरा ते सोळा दिवसांनी पिण्याचे पाणी नळाला यायचे त्यामुळे सर्वांचेच अतोनात हाल होत आमचे घर महाराजांच्या मंदिराजवळच होते त्यामुळे रोज दर्शनाचा लाभ होत माझे वडील शेगावचे श्री गजानन महाराज यांना गुरु मानून त्यांची उपासना करतात कितीही अडचणी संकटे आली तरी मी माझ्या वडिलांना कधीही चिंता काळजी करताना पाहिले नाही ते नेहमी म्हणायचे चिंता काळजी मी का करू ज्याने ती निर्माण केली आहे त्याचा उपायही त्यालाच करावा लागेल त्यांच्या ह्या आंधळ्या भक्तीला घरचे सुरवातीला सगळे येडेपण समजायचे पण पुढे पुढे सर्वांनाच अनेकदा प्रचिती आली की माझ्या वडिलांना प्रत्येक वेळी संकटात कोणीतरी तारणारा येतो व त्यातून बाहेर काढतो त्यामुळे आता सर्वांनाच वडील आणि त्यांचे गुरु गजानन महाराज यांच्यावर विश्वास बसला होता तर त्यावेळी आमच्या गावात पाण्याचा भयंकर दुष्काळ होता पंधरा वीस दिवसांनी नळाला पिण्याचे पाणी यायचे लोक नाईला जाणे बोरिंग विहीर ह्याचे पाणी पिण्यासाठी वापरत ते पाणी पिण्यास अगदी कसे तरी वाटत अशी परिस्थिती असताना माझ्या मोठ्या ताईला पाहण्यासाठी पुण्याहून काही पाहुणे मंडळी येणार होती मुलगा डॉक्टर होता मुलाचे आई वडील देखील उच्च शिक्षित होते घरचे श्रीमंत आमच्या ताईचे भाग्य उजळणार होते जर हे लग्न जमले तर पण वडिलांनी उगाच मोठेपणाचा दिखावा पाहुण्यांसमोर करण्यास मनाई केली त्यामुळे घरातील सर्वांनाच हे स्थळ हातातून जाते असे वाटू लागले पाहुणे येण्याचा दिवस उजाडला पण घरात पिण्याच्या पाण्यासाठी पाणीच नव्हते पाहुणे येण्याचा दिवस उजाडला पण घरात पिण्याचे पाणीच नव्हते पाहुण्यांना प्यायला ते बोरिंगचे पाणी कसे द्यायचे असा प्रश्न आईला पडला आणि बाबांनी इतर कोणाकडून काही मागून आणण्यास मनाई केली होती त्यामुळे सर्व गप्प बसलो होतो वडील सकाळपासूनच गजानन महाराज यांची पोथी वाचनास बसले होते पाहुणे मंडळी येण्यास थोडाच अवधी उरला होता त्यांचा नुकताच फोन येऊन गेला ते अर्ध्या तासात कारंजा येथे पोहोचणार आहेत परंतु एक तास उलटून गेला तरी पाहुणे मंडळी आली नव्हती त्यामुळे घरातील सर्वच अस्वस्थ झाले होते आई तर सारखी त्यांना फोन करून विचारा कुठवर आलेत म्हणून पण वडिलांनी पुन्हा सर्वांना शांत राहण्यास सांगितले ते एकसारखे म्हणायचे जे घडायचे ते महाराजांची इच्छा तुम्ही त्यात लुडबुड करू नका तसे पाहिले तर वडिलांचे त्यावेळेचे बोलणे आणि वागणे आज मला अगदी बरोबर वाटते कारण त्यावेळी आम्ही ज्या गोष्टींना भीत होतो त्या अगदी लहान लहान समस्या होत्या उगाच आम्ही त्याचा विचार करून भीत होतो उलट वडील त्यांच्या गजानन महाराज ह्या सर्व सोपवून निवांत होते मग पुढच्या दहा पंधरा मिनिटात गुरु मंदिरातील वरिष्ठ पुजारी ज्यांचे घर आमच्या घराजवळच होते ते पाहुण्यांना आमच्याकडे घेऊन आले ते आल्यानंतर गप्पा मारत असताना कळाले की ते पाहुणे आणि पुजारी ह्यांचे बरेच वर्षापासून घनिष्ठ नाते आहे आणि आमच्याकडे येण्यापूर्वी पाहुणे हे गुरु मंदिरात दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यांची भेट पुजारी यांच्याशी झाली व ते पाहुण्यांना मंदिरासमोरील त्यांच्या घरी चहा पाण्यास घेऊन गेले आणि त्यामुळेच त्यांना आमच्याकडे येण्यास उशीर झाला पुजारी बाबा यांनीच पाहुण्यांना गावातील पाण्याची परिस्थिती आणि वडिलांची माहिती दिली त्यामुळे आम्हाला पाहुण्यांना काही सांगायची गरज पडली नाही आणि पुजारी बाबांनी वडिलांबद्दल चांगलेच सांगितल्याने पाहुण्यांनी लग्नाला नकार देण्यास कारणच उरले नाही आणि अशा प्रकारे माझ्या ताईचे लग्न इतक्या वाईट परिस्थितीत देखील चांगल्या ठिकाणी जुळून आले हे सर्व माझ्या वडिलांच्या गजानन माऊलींवरील विश्वास आणि श्रद्धा ह्यामुळेच घडून आले जय गजानन श्री गजानन गण गण गन, गणात गन, बोते दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळा हे प्रश्न मंजूस येतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि प्रश्न असा आहे की खाली लोवीतील रिक्त जागा भरा ऐसे ऐकता भाषण डॅश 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 बोलला हसोण या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन यावर्षी तेवीस फेब्रुवारी या, या तारखेला आहे आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं सीमा पाटील दोन प्रज्ञा घोडके तीन संजय दहिलकर चार श्वेता मंत्री पाच राजेश फरांदे सहा मंगेश इंगळे सात रमेश काळे आठ मिनाक्षी महाजन नऊ शिल्पा पाटील दहा सविता चौगुले अकरा शिल्पास किचन बारा संगीता बाविस्कर, तेरा अमोल माळी चौदा अदिती दासपुते पंधरा मुग्धा पाटील सोळा गायत्री जकाते सतरा कोमल हट्टी अठरा वैशाली देशमुख एकोणीस जयश्री ढोबळे वीस रजनी सागळे एकवीस जयश्री गाडे बावीस मुग्धा पाटील तेवीस रुपाली पड्याळ चोवीस रेखा आहेरराव पंचवीस सौशोभा गुंदेचा सव्वीस गजानन मेहरे सत्तावीस मंगला टिकले अठ्ठावीस वानखेडे एकोणतीस अजय तीस विश्वास बनसोड एकतीस सौ पुष्पा बनसोड बत्तीस नम्रता शर्मा तेहतीस ज्योती नळकांडे चौतीस माणिक उद्गीकर पस्तीस संगीता शिंदे छत्तीस विद्या भडंगे सदतीस अमृता बेडेकर अडतीस जया आंधळे एकोणचाळीस सुप्रिया मोतलग चाळीस रश्मी कुलकर्णी एक्केचाळ मंगेश पुरी बेचाळ उर्मिला दामले त्रेचाळ वैभव बोंडे चव्वेचाळ ज्योत्ना जाधव पंचेचाळ सुवर्णा पवार शेहेशचाळ शीतळ तेकाळे सत्तेचाळ मंदा क्षीरसागर अठ्ठेचाळ हेमांगी पेडणेकर एकोणपन्नास सुरेश तिबडेवाल पन्नास सायली पाठक एक्कावन्न कमल पवार बावन राजश्री पैगुडे त्रेपन्न आर व्ही युनिक क्रिएशन 54. संगीता कासार पंचावन मीना भोंडे छप्पन शीला राऊत सत्तावन संजीवनी वांगड 58. अरुणा घोडे एकोणसाठ सुवर्णा शिंदे साठ कुसुम पडवळ एकसष्ट पल्लवी पाटोळे बासष्ट अशोक ओसावार त्रेसष्ट मीरा भागवत चौसष्ट अन्नपूर्णा माळी पासष्ट सुरेखा भिडे सहासष्ट मधुकर कदम तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते